8 जुलाई श्री राम जय राम जय जय राम। समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने, वाचक स्वर संविद्या जितेंद्र जोशी। आज दिनांक 8 जुलै। आजच्या प्रवचनाचा विषय आहे भगवंताचे अनुसंधान कसे ठेवावे। ज्या गोष्टीचे अत्यंत प्रेम आहे तिचे अनुसंधान मनुष्याला आपोआप राहते। ते इतके टिकते की ते अनुसंधान मला आहे ही जाणीवही राहत नाही। अनुसंधान ठेवतो असे म्हणताना मी त्याच्याहून वेगळा असतो आणि प्रेमाचे जे अनुसंधान असते तिथे मी एकजीवच होतो। आपण कितीही गडबडीत असलो तरी वाटेने जात असताना आपल्या नावाने कोणी हाक मारली की आपण वळून मागे पाहतो। हे आपले अनुसंधान आहे, कारण या देहावर आपले इतके काही प्रेम आहे की मी त्याच्याहून वेगळा नाहीच। असे देहाचे अनुसंधान कसे ठेवावे हे सांगावे लागत नाही, देहाचा विसर पाडा म्हणून सांगावे लागते। देहाचे स्मरण ठेवा म्हणून नाही सांगावे लागत। आम्हाला भगवंताचे अनुसंधान ठेवायचे आहे, हा एक प्रकारचा अभ्यास आहे। भगवंताचे प्रेम वाढले तर अनुसंधान टिकेल। परीक्षा पास होण्याकरता जसा अभ्यास करावा लागतो तसा भगवंताचं प्रेम वाढवण्याकरता अभ्यास करणे जरूर आहे। यासाठी जे जे काही मी करीन ते मी भगवंताच्या साक्षीत्वाने करतो आहे ही जाणीव ठेवून करायला पाहिजे। आज आम्हाला नाना तऱ्हेचे उद्योग करावे लागतात। प्रपंच म्हटला म्हणजे किती गोष्टी कराव्या लागतात। त्या सगळ्या गोष्टी करीत असताना भगवंताचे स्मरण ठेवून करणे हे आपले खरे कर्तव्य आहे। सर्कशीमध्ये आपण पाहतो ना, वाघ सिंह घोडे हत्ती काय जे प्राणी असतील ते खेळ खेळतात। घोडा कसा सुंदर नाचतो असे आपण म्हणतो, पण त्या घोड्याचे लक्ष प्रेक्षकांकडे नसते, तर त्या घोड्याचे लक्ष, त्या वाघाचे, त्या सिंहाचे लक्ष आतमध्ये चाबूक उगारणारा जो मनुष्य असतो त्याच्याकडे असते ना। प्रेक्षक काय म्हणतील ते तो प्राणी पाहत नाही आणि आपण काय म्हणतो, भगवंत काय म्हणेल हे पाहतच नाही, जग काय म्हणेल हे पाहतो। हे जर आम्ही सोडले ना तर भगवंताला काय हवे आहे हे आम्हाला बरोबर कळेल। भगवंताचे स्मरण ठेवून कर्म केल्याने त्याला काय हवे तेच आपल्या हातून घडेल। त्याचे संधान न सोडता कर्म करणे हे अनुसंधानाचे लक्षण आहे। हे कशाने होईल, अत्यंत प्रेमाने होईलच। एक बाई नुकतीच बाळंत होऊन सासरी आल्यावर तिने मूल पाळण्यात निजवले आणि मागच्या पर्सामध्ये ती भांडी घासित होती। ते मूल थोडेसे कुठे रडले, घरात पुष्कळ माणसं होती, कुणा कुणाला ऐकू आले नाही। ती पोरगी मात्र धावत पाळण्यापाशी आली आणि मूल उठलेले दिसते आहे असे म्हणाली। काम करताना तिचे कान जसे पाळण्याकडे होते तसे प्रपंच करताना आपले लक्ष मात्र भगवंताकडे असले पाहिजे, याचे नाव अनुसंधान। अखंड मुखी रामनाम आत असावे अनुसंधान, देहाने करावे प्रपंचाचे काम। श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।